पालघर जिल्ह्याचे महिला व बाल विकास कल्याण विभागाचे सभापती धनश्रीताई चौधरी यांचा कुरुस येथे विशेष सत्कार करण्यात आला. या प्रसंगी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विशेष म्हणजे हा सत्कार कुरुस ग्रामपंचायत कडून करण्यात आला होता. मधुकरदादा पाटील आणि माझ्या सतत मागे पुढे असणारे आणि मला प्रत्येक वेळेला प्रोत्साहित करणारे जगन्नाथ पाटील साहेब, अल्लार काका, इरफान काका, गिरीश चौधरी, पांडुरंग बाबा, भगवान दामा चौधरी, सर्व उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय ग्रामस्थ, माझ्या बंधू आणि भगिनींनो, आजचा सत्कार हा माझा तुम्ही ग्रामपंचायततर्फे ठेवलेल्या सत्काराबद्दल मी आपली सर्वांची ऋणी आहे. उशिरा का होईना, पण गावाने सत्कार खूप मोठी गोष्ट असते. भले तो जिल्हाभर सत्कार झाला असेल, पण आजचा जो आनंद आहे हा ह्याची तुलना मी शब्दाने करू शकत नाही. हा प्रेमाचा, हा आदराचा, हा सन्मानाचा सत्कार आहे. हा माझ्या, मला असं वाटलं तुम्ही मला वेळ दिली, याचं कारण असं की मी काय करते हे थोडे दिवस तुम्हाला बघायचं असावं आणि त्याबद्दल मी तुमची खरंच शतशः ऋणी आहे. मी ज्या घराण्यात जन्माला आली ते सामाजिक घराणं. राजकारण लांब राहिलं, पण समाजकारण आमच्या घराण्यात पूर्वीपासून आहे. ज्या घराण्यात मी लग्न करून सून म्हणून आली ते घराणं पण राजकारणी कमी असेल, पण समाजकारणी पूर्वीपासून घराणं. अशा धूर्त शर्करा म्हणजे दोन्ही घराण्याचा वारसा माझ्याकडे आला आणि मी ते माझं भाग्य समजते की मी मला या दोन घराण्यामुळे मी या पदावर उभी राहिली. आणि या बहुजन समाजाने जे माझ्यावरती आज जो विश्वास दाखवला आणि जिल्ह्याचं नेतृत्व किल्ला किंवा जिल्ह्याचं जे म्हणजे काम करण्याची संधी दिली मला, त्याबद्दल मी या समाजाची, या बहुजन समाजाची मी शतशः ऋणी आहे. ते ऋण मी कदापि फेडू शकणार नाही. फक्त तुमच्या ऋणात राहीन, कायमस्वरूपी मी आपल्या ऋणात राहीन. कारण हे एवढ्या मोठ्या पदावर खूप लहान वयात माझ्यावरती ही जबाबदारी तुमच्यासारख्या लोकांनी विश्वास टाकून दिली आणि त्याच्यामुळे त्या जबाबदारीला पात्र ठरण्याचा मी प्रयत्न करते. आणि तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने आणि सहकार्याने, तुम्हा सर्वांना एकत्र घेऊन आणि तुम्हा सर्वजण जर असतील, तुमचं जर सहकार्य असेल, तरच मी ह्या जिल्ह्याच्या एवढ्या मोठ्या पदाला पात्र ठरली असं मी समजते. कारण एवढ्या मोठ्या पदावर बसताना असं खूप कमी लोकांच्या नशिबात असतं. मी अपघाताने, ॲक्सिडेंटने राजकारणात आली. पहिले म्हणजे सगळे अपघात समजा हा. आणि असं म्हणतात की अपघाताने शोध लागतात, तसा एखादा शोध लागला आणि मी एखाद्या शाळेतून, एखादी जिल्हा परिषदच्या एखाद्या संस्थेवरून किंवा एखाद्या छोट्याशा शाळेतली एखादी छोटीशी शिक्षिका, सर्वसामान्य घरातून आलेली मुलगी आणि छोट्याशा शाळेत शिकवणारी शिक्षिका आज राजकारणात, मला वाटतं हजारो शिक्षकांचं नेतृत्व किंवा हजारो अंगणवाडी सेविकांचं नेतृत्व करण्याची संधी लाभणे हे मी माझं परम भाग्य समजते की मला ही संधी लाभली. त्याच्यात मला मिळालेलं जे महिला बालकल्याण सभापती पद आहे, अतिशय कष्टाचा आणि मेहनत घेऊन आणि प्रयत्नाने ते सगळं काम केलेलं आहे. लोकांचा हिस्सा आहे त्याच्यामध्ये. मला असं वाटतं की आज सगळा इथे जो जी स्त्री उद्धार करते तिथे कुठेतरी पुण्य मागील पुण्याचा वाटा असतो, म्हणून तिचं माहेरचं ही कुल सामाजिक कार्यामध्ये आहे आणि सासरचं ही कुल त्यांचं ह्या समाज कार्यामध्ये प्रचलित असं ठाम भूमिका बजावत आहे. आताच बघा, मी तुम्हाला सांगतोय इथे माझ्या माहितीनुसार पांडुरंग राघव चौधरी यांचं 87 वय आहे, परंतु त्यांनी सुद्धा ह्या ग्रामपंचायतीने 27 वर्ष ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून काम केलेलं आहे. म्हणजे या चौधऱ्या घराण्यामध्ये आणि या सुसे कुटुंबामध्ये ह्या ग्रामपंचायतीचा कारभार एवढा सलगचा असतो. कुठलंही सार्वजनिक काम असो, त्या सार्वजनिक कामामध्ये ते राजकारण बाजूला ठेवून ज्या ज्या व्यक्तींचा सत्कार करायचा असेल, कुठलंही सार्वजनिक चांगलं काम असेल, ते हिरिहिरीने भाग घेऊन हे करत असतात. एवढं मी तुम्हाला सांगू इच्छितो. तसेच धनश्री चौधरी ह्या सभापती म्हणून त्यांची नियुक्ती झाली त्या दिवसापासून त्यांनी जो काम, असं मी माझं म्हणणं आहे. अनेक त्यांच्याविषयी बोलण्यासारखं कमी आहे. अतिशय छोट्या वयामध्ये त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे उभारी घेतलेली आहे. दादांचा आशीर्वाद आहे,
भगवान चौधरी यांच्यासारख्या त्यांना सासर लाभलेला आहेत, त्याच्यामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये ते काम करत असताना त्यांना प्रत्येक वेळेला त्यांना मार्गदर्शन मिळतं आहे.